सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये वसलेल्या शिवमंदिरांच्या आख्यायिकांमध्ये भुजंग सापाचे महत्त्व अजूनही कायम आहे. हा साप म्हणजे या मंदिरांचा राखणदार अशा दंतकथा आजही रूढ आहेत. खास करून महोत्सव काळात कानावर पडणाऱ्या भुजंगाच्या कथा त्याविषयी गूढतेचं वलय निर्माण करतात. हा भुजंग दुसरा तिसरा कुणी नसून तो आहे किंग कोबरा, अर्थात नागराज. अत्यंत चपळ आणि जगातील सर्वात विषारी सापांपैकी एक. सह्याद्रीतील शिवमंदिरांभोवती असलेल्या दंतकथांमध्ये हा साप आपली महती वर्षानुवर्ष टिकवून असला तरी महाराष्ट्रात त्याची नैसर्गिक अधिवासातील पहिली शास्त्रीय नोंद 2015 साली चंदगड तालुक्यातून झाली. अगोदरचे जी लोक आहेत ती जेव्हा शेती वगैरे डोंगराळ भागात करायची तेव्हा त्यांना किंग कोबराचं सायटिंग्स बऱ्या प्रमाणात व्हायचं, पण हे कुठं ऑन रेकॉर्ड्स किंवा काय किंवा फोटोच्या स्वरूपात कधीच मिळालं नाही. परंतु आता बऱ्याचशा ज्या संस्था आहेत किंवा आम्ही वनश्री फाउंडेशनच्या माध्यमातून जेव्हा लोकांपर्यंत पोचतो तेव्हा असं जाणवतं की किंग कोबरा हा अगोदरपासून असायचा. आम्ही त्यांना डोब म्हणायचो, खूप विषारी असतो, अशा ज्या लोक सांगत आहेत गोष्टी पुरा जुन्या, तर त्यामधून असं जाणवतं की याचं अस्तित्व हे पूर्वीपासूनच अधोरेखित आहे. किंग कोबराचा अधिवास हा प्रामुख्याने दक्षिण आणि आग्नेय आशियामध्ये आढळतो. मात्र नव्या संशोधनानुसार किंग कोबराच्या ओफिओफॅगसेना या प्रजातीचे 4 प्रजातींमध्ये विभाजन करण्यात आलंय. त्यामुळे आता जगात किंग कोबराच्या 4 प्रजाती सापडतात. भारतात किंग कोबरा हा उत्तराखंडपासून ईशान्य भारतामधील काही राज्यांमध्ये आणि दक्षिण महाराष्ट्रापासून दक्षिणेकडील राज्यांपर्यंत आढळतो. मात्र आता त्यामध्येही भारताच्या उत्तरी भागात नॉर्दर्न किंग कोबरा आणि पश्चिम घाटात वेस्टर्न घाट किंग कोबरा सापडत असल्याची नोंद नव्या संशोधनानुसार करण्यात आली आहे. भारतात कोबराच्या 5 प्रजातींचा अधिवास आहे. त्यातील किंग कोबरा हा जगातील आकारानं सगळ्यात मोठा विषारी साप. त्याची कमाल वाढ ही 19 फुटांपर्यंत होऊ शकते. त्याचा रंग पिवळा, हिरवा तपकिरी आणि काळा असतो. शरीरावर पांढरे आडव्या रंगाचे पट्टे असतात. किंग कोबरा हा नागाप्रमाणे फणा काढतो, मात्र त्याचा फणा नागाच्या फण्याहून अरुंद असतो. तसेच फण्यावर नागासारखी 10 आकड्यासारखी खूण नसते. त्याचे डोळे तीक्ष्ण असतात. हालचाल करणारी वस्तू तो 100 मीटर अंतरावर असला तरी ओळखू शकतो. त्याचे दोन्ही जबडे हे परस्परांना जोडलेले नसल्याने तो मोठ्या आकाराचे भक्ष्य गिळू शकतो. किंग कोबरा हा साप इतर सापांना खाऊन जगणारा साप आहे. महाराष्ट्रात सिंधुदुर्गामध्ये त्यांनी वेळप्रसंगी घोरपड देखील मारून खाल्लेली आहे. अनेकदा त्यांनी अजगर देखील मारून खाल्लेले आहेत. पण हा सापामध्ये कॅनिबलिझम देखील पाहिलं गेलेलं आहे, अभ्यासलं गेलं आहे. हा साप स्वजाती भक्षक सुद्धा आहे. तरीही हा साप मनुष्यवस्तीपासून दूर घनदाट जंगलात राहणं पसंत करतो. पश्चिम घाटामध्ये या सापाचा अधिवास वर्षावनांपासून डिग्रेडेड फॉरेस्ट आणि शेतजमिनींमध्ये आढळतो. महाराष्ट्रात केवळ दोडामार्ग आणि चंदगड तालुक्यात किंग कोबरा सापाचा अधिवास आढळतो. 2015 पूर्वी पश्चिम घाटामध्ये या सापाच्या अधिवास क्षेत्राची उत्तरेपर्यंतची नोंद गोव्यातील बोंडला वन्यजीव अभयारण्यापर्यंत होती. मात्र 2015 साली या ठिकाणाहून 42 किलोमीटर लांब असणाऱ्या महाराष्ट्रातील तिलारी गावात किंग कोबराची नोंद झाली. महाराष्ट्रात किंग कोबरा साप नैसर्गिक अधिवासात सापडत असल्याची ही पहिलीच छायाचित्रित नोंद होती. शिवाय या नोंदीमुळे पश्चिम घाटातील किंग कोबराच्या अधिवास क्षेत्राचा विस्तार देखील झाला.
पुढच्या काळात दोडामार्ग आणि चंदगड तालुक्यात किंग कोब्रा दिसल्याच्या अनेक नोंदी नोंदवण्यात आल्या. महत्वाचे म्हणजे 2021 दोडामार्गमधील वजरे गावातून पहिल्यांदाच किंग कोब्रा रेस्क्यू करण्यात आला. मात्र दरम्यानच्या काळात लोकांकडून हा साप मारल्याच्या घटनांची नोंदही वनविभागाने केली, जी अधिक चिंताजनक बाब होती. पूर्वीपासून हा किंग कोब्रा आपल्या भागात असल्यामुळे बरीच लोक भीतीपोटी त्याला मारण्याचा प्रयत्न करायचे किंवा भले मारायचे, परंतु कसं व्हायचं, आता त्याची संख्या भरपूरच घटलेली आहे आणि ह्या त्यांचं अधिवास क्षेत्र हे मर्यादित झाल्यामुळे ते कुठंतरी मनुष्यवस्तीकडे येऊ लागलेले आहेत आणि याच्यातच लोक घाबरतात आणि विषारी साप आहे म्हणून तो दंश करेल किंवा काय करेल किंवा त्याची आपल्याला त्याची पूर्णपणे माहिती नसल्यामुळे ते उद्या सकाळी मृत्यूस कारणीभूत होतील या उद्देशाने लोक त्याच्यावर हल्ला करतात आणि त्याला मारून टाकतात. नर किंग कोब्रा हा मादीहून आकाराने मोठा आणि जाड असतो. त्याची मादी ही सापांमध्ये अंड्यांचे रक्षण करणारी एकमेव मादी आहे. हा साप अतिशय बुद्धिमान मानला जातो कारण हा एकमेव असा साप आहे जो घरट करून राहतो. याचा अर्थ नक्की काय? तर सापांच्या मिलन काळानंतर जेव्हा एखादी मादी ज्याला अंडी घालायची असतं ती अंडी घालण्याच्या वेळेला झाडाचा पालापाचोळा ती एकत्र करते. एक 3.5 फुटाचा रेडियस असलेली आणि एक 2 ते 2.25 फूट उंची असलेलं असं ती एक घरटं तयार करते. ती हे घरटं डोंगराच्या उताराच्या भागामध्ये मोठ्या वृक्षाच्या कॅनपीखाली ती घरटं तयार करत असते. मादी किंग कोब्रा ही घरट्यात संख्येने साधारण 18 ते 35 अंडी घालते. त्यामधून जन्मलेली पिल्ले ही 45 ते 55 सेंटीमीटर लांब असतात. पिल्ले काळी असून त्यांच्या शरीरावर तसेच शेपटीवर पिवळे आडवे पट्टे असतात. त्यांचं विष हे प्रौढ किंग कोब्रा एवढंच जहाल असतं. महाराष्ट्रात अगदी दुर्मिळ असणाऱ्या या सापाला आता जगण्यासाठी अनेक संकटांचा सामना करावा लागतोय. बऱ्याचशा प्रमाणात वृक्षतोड झाली किंवा हा जो तिलारी भाग आहे हा थोडा धरण क्षेत्र वगैरे याचं क्षेत्र वाढल्यामुळे या भागातील थोड्या प्रमाणात त्यांचं अस्तित्व कमी झालंय. ज्या दक्षिण महाराष्ट्रात या सापाचा अधिवासाचा विस्तार झालाय तिथे या सापाच्या अधिवासाला निर्माण झालेला धोका ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अगदी छोट्याशा भूभागामध्ये आढळणाऱ्या या सापाच्या संवर्धनाची आता नितांत गरज निर्माण झाली आहे.